अरे अमृता कधी आलीस? मगाशी झाले, तुमचीच वाट बघत होते. आता निघते. अगं थांब ना 5 मिनिटं, अप्पू येईल एवढ्यात. ए पण फक्त 5 मिनिटं हं, रात्रीच निघायचंय आम्हाला. अगं सगळी तयारी झालीये म्हणालीस ना तू, मग थांब की. हे बघ आलीच अप्पू. काय ग अप्पू, किती उशीर तुला? ताई केव्हाची थांबली आहे तुझ्यासाठी? आई मला कामं होती. का ग एवढ्या गुस्सात काय? बरं तुम्ही बसा गप्पा मारत, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. बर अप्पू भाई उभ्या का, बसा ना. कसा होता आजचा दिवस? एकदम बकवास. आज सगळी नको असलेलीच माणसं भेटत आहेत. असं का म्हणतेस तू अप्पू? हे बघ अप्पू, बाहेरचा राग बाहेर ठेवायचा, घरी आणायचा नाही. मला जमत नाही बाबा, आणि असलं खोटं वागणं मला आवडतही नाही. कोण खोटं वागतंय? आहेत काही लोक ज्यांना आपण खूप सुखी होत, समाधानी होत हे जगासमोर दाखवायला ना धन्यता वाटते. माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, तिचा नवरा नादी लागला एका मुलीच्या, तरीही ही आपली भांगात सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र मिरवतेच. हे तुला कसं माहित? असल्या गोष्टी लपून राहत नाहीत बाबा. हे सगळे पुरुष सारखेच स्वार्थी. अप्पू मी सुद्धा त्यातला आहे, विसरू नकोस. अहो तुम्ही मस्करी मस्करीतून चिडत जाल, त्यापेक्षा आपण विषय बदलूया. आई विषय बदलून परिस्थिती बदलत नाही. ह्या सगळ्यांकडे पाहिलं ना की असंच वाटतं, लग्न संसार हे सगळं खोटं आहे. नवरा बायकोतलं नातंच मुळी तकलादू. तकलादू आणि स्वार्थी. बाबा मी निघते, मला उशीर होतो. हे अमृता थांब, मी तुला सोडायला येतो. नको बाबा, काही मार्ग असे असतात जिथे आपणच आपलं चालायचं असतं. इतरांच्या सोबतीची अपेक्षा करणं व्यर्थ असतं. येते मी.